नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला ओरिओ बिस्किटाचे मोदक बनवून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही, आपण बिना गॅस पेटता हे मोदक बनवणार आहे। चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करू। ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत, तर आपण याचे मोदक बनवणार आहे। 10 पॅक घेतलेला आहे, तर मी 2 बिस्किट घेतलेले आहेत। तर आपण आता बिना गॅस पेटणारे हे गणपती बाप्पासाठी मोदक बनव। अशा पद्धतीचे आपले 5 बिस्किट निघतात एका पुड्यामध्ये। दोन्ही पुडे आपल्याला ओतायचे आहेत, तर आपल्याला बिस्किट फोडून घ्यायचे आहेत। फोडल्याच्या नंतर आपल्याला याच्यामधली क्रीम काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ती क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। सर्व बिस्किटची क्रीम आपल्याला ह्या पद्धतीनेच काढून घ्यायची आहे। ही व्हाईट पूर्ण क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने एकदम छान आपली क्रीम निघते। पाहू शकता सर्व क्रीम अशीच काढून घेऊयात। सर्व क्रीम काढून घेतलेली आहे, तर आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बिस्किट ॲड करूयात। आपल्याला बारीक दळायचं आहे। दळून घेतलेले आहे बिस्किट मी। आता आपण एका बाउलमध्ये ओतून घेऊया। बाउल घेतलेला आहे, याच्यामध्ये हे मिश्रण केलेलं ओतून घ्यायचं आहे सर्व। सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे। आपली दुधावरची साय आलेली, त्याची मलाई घेतलेली आहे, तर आपल्याला ही मला याच्यामध्ये ॲड करायची आहे। जेवढी लागेल तेवढी आपण मलाई ॲड करूयात। अगोदर थोडी थोडी ॲड करायची आहे अशा पद्धतीने, आणि मिक्स करून घेऊयात। छानसा असा गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, हाताने मिक्स करून घेऊयात। शकता तुम्ही, छान आपला गोळा तयार झालेला। आता आपण क्रीम घेतलेली आहे, तर ह्या क्रीममध्ये सुकं खोबरं घालायचं आहे। हे खोबरं मी बारीक किसून घेतलेला, ते घालायचं आहे। याच्यामध्ये थोडीशी साखर पण मी बारीक करून घेतलेली आहे, तर 2 चम्मच मी खोबरं ॲड केलेलं आहे। लागलं तर आपण परत घालूयात, आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। जर लागलं तर अजून आपण 1/2 चम्मच खोबरं ॲड करूयात। अजून 1 चम्मच ॲड केलेला आहे अशा पद्धतीने, हे मिक्स करून घेऊयात। सारण तयार झालेलं आहे, आपल्या क्रीममधलंच आपण सारण बनवलेलं आहे। तर आता आपण मोदक बनवून घेऊया। साच्यामध्ये आपण मोदक बनवून घेणार आहोत। तेल लावून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूंनी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। तेल लावल्याच्या नंतर आपला मोदक छान निघतो, चिकटला जात नाही। आणि बंद करून घ्यायचं आहे। बंद करून घेऊन आपण हे मोदकाचं बनवलेलं याच्यामध्ये घालायचं आहे। असं पूर्ण इथपर्यंत जाईल एवढं आपल्याला दाबून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने। पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण हे सारण बनवलेलं होतं, तर त्याचा छोटासा गोळा करायचा आहे। गोल अशा आकाराचा गोल गोळा करून याच्यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने। पाहू शकता, आणि वरतून आपण हे मिश्रण ॲड करायचं आहे अशा पद्धतीने। पाहू शकता, सर्व आपल्याला बोटाच्या साह्याने पूर्ण व्यवस्थित सर्व बाजूनी हा मोदक दाबून घ्यायचा आहे। पाहू शकता, खोलून पाहूयात। वरतून खोलायचं आहे अशा पद्धतीने। वाव, किती सुंदर अशा पद्धतीचा अप्रतिम आपला मोदक तयार झालेला आहे। तर मी तुम्हाला हातात काढून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही,
किती छान आपला मोदक तयार झालेला आहे। तर एक या डिश मध्ये आपण काढून घेऊयात। अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सेम त्याच पद्धतीने आपण अगोदर साचा बंद करून घ्यायचा आहे आणि इतपर्यंत आपलं मिश्रण आलं पाहिजे, पाहू शकता असं बाहेर निघलेलं दिसतं, तर छान असा टोक पडेल त्याला व्यवस्थित। अशा पद्धतीने पूर्ण साईड आपल्याला बोटाच्या साह्याने दाबून घ्यायचे आहेत, पाहू शकता। आणि हे मिश्रण आपण हे सार केलेला याच्यामध्ये भरायचं आहे, गोलाकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे, गोलाकाराचा, आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। राहिले वरतून आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। जास्तही भरायचं बाहेर आलं नाही पाहिजे। ह्या आपली ही डिझाईन आहे, इथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीचे मिश्रण भरून घेतलेलं आहे। तर आपण आता हे आपण आता खोलून घेऊयात। पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशा पद्धतीचा आपला मोदक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक बनवून पद्धतीचे मी मोदक बनवून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही किती सुंदर अप्रतिम आपले मोदक तयार झालेले आहेत। आपण बिना गॅस पेटता हे मोदक बनवलेले आहेत। आता कसं गणपती बाप्पा आहे तर आपल्याला नैवेद्यासाठी सकाळ संध्याकाळ आपल्याला मोदकाचा प्रसाद लागतो, तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोदक नक्की बनवून पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर अशा पद्धतीचे आपले मोदक छान तयार झालेले आहेत। हे मोदक लहानापासून मोठ्यापर्यंत मोदक आवडतात। लहान मुलांना तर बिस्किटचे मोदक आवडीनेच खातात। तुम्ही नक्की बनवून पाहा। असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशीच एक नवीन छानशी रेसिपी घेऊन येत आहे, तोपर्यंत बाय बाय। I'm not gonna do that.